फुकेवाडी येथील ग्रामस्थांना रस्त्याअभावी मोठ्या अडचणींना सामना करावा लागतो. बीड तालुक्यातील पिंपरनाई ग्रामपंचायत अंतर्गत गट ग्रामपंचायत असलेल्या फुकेवाडी येथील ग्रामस्थांना डोंगराळ भागातून रस्त्याची अडचण असल्याने ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा करून डांबरीकरण रस्त्याला परवानगी मिळावी यासाठी मागणी केली. रस्ता तयार होत असताना वन विभागातील अधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे रस्ता प्रलंबित राहिला असून वन विभागाने रस्ता अडवल्याने कंत्राटदाराने काम अर्धवट टाकल्याचा आरोप ग्रामस्थ करतायत. विशेष म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजही हा रस्ता प्रलंबित आहे, त्यामुळे रस्त्याचा प्रश्न तातडीने मार्गी लागावा अशी मागणी करत ग्रामस्थांनी प्रशासनाला लेखी निवेदन दिलं. काय अडचण नेमकी रस्त्याची? रस्त्याची अडचण आहे का आम्हाला, हे पूल झालाय मग मुरवणी करणाऱ्यांनी आव अडविलंय, मग आता आम्ही जायचं कसं यायचं कसं, आता हे पाऊस आहे पाणी आहे, आम्ही म्हाताऱ्या माणसाने दुखणं का गिरी झाली तर काय मरायचं का आम्ही. तर काय म्हणजे वनीकरणवाले, वनीकरण होऊन देण्यात रस्ता, मग आता काय करायचं आम्ही. आता आम्हाला तर शेती आमची तिकडेच आहे, आम्हाला या जायची सोय नाही. कोणतं गाव? फुकेवाडी. किती वर्षापासून हे गाव इथं? आता किती वर्षापासून तर आपल्या आधीच आहे ना, तर आपल्यापासूनच आहे का, आमची पिढीने पिढी ह्यातच गेलेली आहे की. मग ह्याचं काहीतरी निवारण पाहिजे ह्या रस्त्याची, आमच्या येण्या जाण्याची मुला बाळाची म्हणा बाया पोराची म्हणा सोय नाही आम्हाला.